हरिओम माझं नाव साक्षीवीरा संदीप महाडेश्वर माहीम उपासना केंद्र मुंबई मी बापू परिवारामध्ये आल्यापासून मला खूप छोटे मोठे अनुभव आले आहेत तर मी आत्ता जो अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे तो माझ्या मुलाच्या बाबतीत आहे तर माझा मुलगा दोन हजार सतरा साली एस सीमध्ये होता आणि एस सीमध्ये होता तो हुशार आणि आमच्या घरी नेहमीच असं बापूंचं ज जसं बापू आमच्याकडनं करून घेईल तसं आम्ही बापूंची उपासनाही करतच असतो मुलं लहान असतानासुद्धा आता मोठी झाली तरीसुद्धा जसं बापू आमच्याकडनं बापू जेवढं करून घेतो तेवढं आम्ही करायचा खूप प्रयत्न करतो आणि दोन हजार सतरा साली काय झालं की आम्हाला वाटत होतं की त्यांनी सायन्सला जाऊन त्यालाही वाटत होतं की आपण सायन्सला जावं तर त्याला सायन्स करून अकरावी बारावी करून इंजिनिअरिंगला जायचं होतं तर म्हटलं ठीक आहे चला त्याला बापूंना वाटतंय ना मग तू तुझं तसं करतो मग हुशार आहे तो तसं प्रॉब्लेम काय बापू कृपेने तर खूप म्हणजे खूप हुशार आहे तर त्याचं एस एस सीमध्ये असताना नेमकं काय झालं त्याच वर्षी पेपर पॅटर्न बदलले पेपर पॅटर्न बदलले त्यामुळे हिंदीचा पहिला पेपर थोडासा गोंधळ म्हणजे पंधरा मार्काचा पेपर राहिला त्याचा ठीक आहे चल म्हटलं बापू करतील काहीतरी पुढे असं करून मग झालं त्याचे सगळे पेपर संपले संपले आणि मग झालं कृपेने सगळं चांगलं झालं आता म्हटलं तुला किती पर्सेंटेज मिळतील बाबा तर तुम्हाला मम्मी मला नाईंटी प्लस तर मिळतीलच आणि त्याच्यात असा प्रॉब्लेम की मी त्याला ड्रॉइंगच्या एक्झामला बसवलं होतं त्यामुळे ड्रॉइंगचे मार्क्स ॲड होतील हा मी तर सोडूनच दिलं होतं राहिलेला पेपर तो सोडून दिला म्हटलं ठीक आहे चल होईल बापू कृपेने काहीतरी होईल असं करून मग त्याचा रिझल्ट लागला त्याचा मित्र आणि तो दोघे एकदम सेम हुशार एकाच वर्गात तेवढेच एका मागबा म्हणजे हा पहिला तर हा दुसरा हा पहिला तर असं तर म्हटलं नाईंटी प्लस मम्मी मिळतील असं वाटतंय मला म्हटलं ठीक आहे चल होईल रिझल्ट लागला रिझल्ट लागला आम्ही ओपन करतो आहे बापूंकडे बघतोय ओपन करतो आहे ओपनच होईना म्हटलं आता काय करू काय सगळ्यांचे फोन यायला लागले असं जसं मित्राचा फोन आला अरे मला एटी सेवन पॉईंट समथिंग असे मिळाले म्हटलं ठीक आहे अरे बापरे हा एवढा हुशार ह्याला एटी सेवन पॉईंट ह्याला काय मग ठीक आहे आम्ही ओपन केला ह्यालाही एटी सेवनच मिळाले होते म्हटलं ठीक आहे चला बापूंना कशी बापूंची इच्छा आता शेवटी आपण काय जेवढं प्रयत्न केले तेव्हा बापूंना तेवढेच द्यायचे दे होते ठीक आहे मी मान्य केलं म्हटलं बापूंनी दिले ना आपण मान्य करू चला पण आम्ही असं ठरवलं होतं चल तुला सायन्सला जायचं तुला रुपारेलला म्हणजे जवळच्या जवळ कॉलेज आहे आणि त्यासाठी मी त्याला ॲडमिशन घेतलं होतं जेई वगैरे सगळं द्यावं लागणार त्यासाठी मी दादरला ॲडमिशन घेतलं ऑलरेडी आधीच घेऊन ठेवलं क्लासेस चालू झाले आणि त्या दोघांनी मिळून फॉर्म भरले मित्रांनी दोघांनी सोबत फॉर्म भरले जशी जशी कॉलेजेस त्यांना रुपारेल फर्स्ट कारण फर्स्ट आपलं हे होतं रुपारेल कारण तिथे माझा भाऊही होता आणि म्हटलं त्याची लक्ष राहील आणि तू जवळ तो जरा माझा मुलगा म्हणजे कसा असा हे एकदम शांत असा आणि म्हटलं बापू जर त्याला लांब कॉलेज मिळालं तर कसं होईल ना ह्याचं तर मला रुपारेल हवं आहे बापू तर असं करतो आम्ही बापूंची उपासना वगैरे चालूच होतो आणि पहिली लिस्ट लावली रुपारेल रुइया मग लांबची लांबची कॉलेजेस आणि फर्स्ट लिस्ट लागली दोघेही माझे ते मित्रमित्र क्लासेसला गेले होते सकाळचा दहाचा टायमिंग होता लिस्ट मैत्रिणीचा फोन आला अगं लिस्ट लागली म्हटलं हा लिस्ट तर लागली आहे मी ओपन करते आहे गं पण माझ्याकडनं ओपनच होत नाही आहे मा माहीत नाही म्हटलं असं का मग म्हटलं तर मी परत पुढ्याने करते मग बापूंकडे बघते म्हटलं बापू काय माझं माझीच लिस्ट का नाही बरं ओपन होत आहे तर म्हटलं ठीक आहे चल होईल थोड्या वेळ म्हणजे सगळं जाम असेल तर ठीक आहे होत असेल परत तिचा फोन आला अगं लिस्ट लागली माझ्या मुलाला मी म्हटलं लागलं ला का रुपारेल म्हणते नाही गं चर्चगटचं कॉलेज लागलं मला तर वाटलं अरे बापरे त्याला ह्याच्या उलट ह्याच्यापेक्षा चार मार्क जास्त होते आणि म्हटलं चर्चगेट मी म्हटलं बापू लागली वाटतं आता म्हटलं आता काय करा ॲडमिशन घेऊन राहिलं क्लासेस चालू झाले तर काय करू मी आणि कसा एवढं ट्रॅव्हल करेल ना म्हटलं आता ठीक आहे बा तरी मी अशीच म्हणजे आमचा देवारा आहे त्याच्याखाली बापू आई आणि दादांचा फोटो आहे मी भांडते म्हटलं बघा एक तर पर्सेंटेज कमी बापू म्हटलं तुम्ही पर्सेंटेज कमी दिला आता जर रुपारेल ना मला मला माहीत नाही म्हटलं मला रुपारेल हवं कारण मी ऑलरेडी त्याचं ॲडमिशन घेतलेलं आहे तो तेवढं ट्रॅव्हल नाही जमणार त्याला म्हटलं आणि मग असं करता करता ओपन करते करते एकदाचा झाला ओपन डोळे उघडले तर मला खादी आधी काही दिसलंच नाही आणि खालती पटकन रुपारेल दिसलं रुपारेल दिसल्यावर माझा आधी विश्वास म्हटलं रुपारेल बापू नक्की रुपारेल समोरच फोटो आहे आणि माझ्या डोळ्यातनच पाणी यायला लागलं म्हटलं अरे रे रुपारेल म्हटलं त्याला एवढे पर्सेंटेज चार मार्क जास्त असून त्याला रुपारेल मिळालं नाही आणि मेन म्हणजे त्याचा शेवटचा नंबर लागला होता रुपारेलच्या लिस्टमध्ये शेवटचा नंबर माझ्या मुलाचा होता मला इतका आनंद झाला म्हटलं बापू नातवाची म्हणजे नातवाचं खूप म्हणजे नक्कीच काहीतरी नातवावर कृपा असेल म्हणून तुम्ही असं केलं ते झालं मग त्याला तो रुपारेलचं कॉलेज मिळालं चला झालं ॲडमिशन वगैरे झालं आणि आता त्याचाच मित्र जो एकदम खास फ्रेंड आहे त्याला तर चर्चगेटचं कॉलेज मिळालं तिचा फोन आला अरे म्हटलं याला ह्याला वेदांतला रुपारेल लागलं गं आणि ह्याला लागलंच नाही म्हटलं थांब तू लगेच ॲडमिशन घेऊ नकोस आपण सेकंड लिस्टची वाट बघू आधी बोलली ठीक आहे तू म्हणतेस तर आपण करू परत सेकंड लिस्ट आलं परत त्याला तेच कॉलेज लागलं आणि आता म्हटलं काय करू जर त्याला नाही लगेच तेही नाही घेतलं अजून दुसरं कुठचं लांबचं कॉलेज झालं बोलेल तू सांगितलं म्हणून होईल तरी पण म्हटलं थांब अजून काहीतरी होईल आपण बघू जरा बापू कृपेने अजून तिसरी लिस्टची वाट बघू आणि अजून थोडे दिवस गेले तिसरी लिस्ट लागली तिसरी लिस्ट लागली मी आधी म्हणजे मी घाबरलेले होते म्हटलं सगळं माझ्यावर यायचं खरे मी बोलले होते ना थांब म्हणून त्याच्यापेक्षाही आमचं कुठचं तरी कॉलेज मिळायचं मग ती स्ज लागली हिचा फोन आला हा म्हणे ब बरं झालं तू थांबायला सांगितलंच माझ्या मुलाला सुद्धा रूप वारेला लागलं असा हा माझा छोटासाच अनुभव पण अगदी मनाला एकदम हे करून कारण माझा मुलगा एवढा ट्रॅव्हलिंगला हे नव्हता की हा हुशार आहे पण जगाची त्याला अशी काय माहिती म्हणून माझ्या बापूंनी मला खूप म्हणजे जवळचं हे कॉलेज देऊन माझ्यावर खूप कृपा गेले श्रीराम अंब्ञ नाथसवित्र नाथसवित नाथसवित